ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें। कृषि कायदे विरोधात शेतकऱ्यांकडून आज भारत बंदीची हाक, विरोधी पक्षासह सेलिब्रिटींचंही समर्थन। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना नियमावली, सुरक्षा आणि शांतता राखण्याची सूचना। देशव्यापी बंदमध्ये ही मुंबई सुरू राहणार, दुकानं बंद न ठेवण्याचा निर्णय, तर बेस्ट बससह रिक्षा टॅक्सीही धावणार, भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। फायझर सिरम नंतर भारत बायोटेक कंपनीची ही कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारकडे विनंती, परवानगीसाठी 3 कंपन्या प्रतीक्षेत। स्मार्टफोन आधारित कोविड 19 ची चाचणी 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात रिझल्ट, CRISPR वर आधारित नवीन तंत्र शास्त्रज्ञांकडून विकसित। महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93.28%, राज्यात काल दिवसभरात 9 रुग्ण, तर मुंबईतही 544 कोरोना बाधितांची नोंद। काल दिवसभर प्रयत्न करूनही मिशन बिबट्या फेल, करमाळ तालुक्यात 3 बळी घेणार नरभक्षक, बिबट्याचा फायर चुकवत पसार। गडचिंचले हत्या प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर, ठाणे कोर्टाकडून जामीन, या प्रकरणात आतापर्यंत 105 जणांना जामीन। नवी मुंबई महापालिकेच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन, आयुक्तांची कारवाई, उद्या बंद असतानाही कामे दाखवल्याचा आरोप। ताज्या खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।